प्रफुल्ल पटेल ने अपने निवास स्थान में कहा कि अनेक योजना जो ठंडे बस्ते में रुकी हुई है, जैसे ब्रिज बनाना, गटर योजना जिसमें करोड़ों रुपए आए लेकिन इसके बावजूद भी काम नहीं हुआ, ऐसे कामों की मैं खुद जांच करूंगा। उसी प्रकार मेडिकल कॉलेज जो बनेगा उसमें भी अथक प्रयास करके शहर स्वच्छ बनाने हेतु विरोधियों को भी आड़े हाथ लिया। इस पत्र परिषद में पूर्व विधायक राजेंद्र जैन, पूर्व नगर अध्यक्ष दामोदर अग्रवाल, जिला अध्यक्ष परशुराम कर आदि प्रमुख रूप से उपस्थित थे। तो पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश जमीन वेगड़ी है, चांगली है, पानी तिथे है, फसल आणि उत्पन्न जास्त आहे, जमिनीची मात्रा म्हणजे जे ज्या पद्धतीनं तिथे आहे फ्लॅट राईट, त्या लोकांना म्हणजे उत्पन्न जास्त होतो आणि त्या त्यांचा खर्च आणि त्याच्या आधारावर आपण म्हणजे भाव देत असतो। जेव्हा बाकीच्या भारतामध्ये खास करून आपला समजा गोंदिया भंडारा जिल्हा असेल किंवा असे अनेक राज्य आहे, बिहार आहे, ओडिसा आहे, तेलंगणा आहे, तिथे इरिगेशनची मात्रा कमी आहे, एक फसल घेणारा आणि निसर्गावर आधारित शेतकरी जास्त आहे, त्या शेतकऱ्यांना जे हमी भाव जे तुम्ही जाहीर करतात ते परवडणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये त्या भागासाठी वेगळं धोरण आणि बाकी देशाचा जे शेतकरी आहे धान पिकवणारा किंवा गहू जे काही बाकी जे हमी भाव जे साखर देत असते त्यामध्ये थोडं म्हणजे धोरण स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी द्यायला पाहिजे अशा माझी पार्लमेंटमध्ये पण सूचना। गोंदिया से BCN न्यूज के लिए सतीश पारधी की रिपोर्ट।